फिरणारी वाळू आणि रणरणत ऊन। मंगोलियातलं हे गोबी वाळवंट या अफाट दुर्दम्य विस्ताराला चालत पार करण्याची ईर्ष्या बाळगणारा 7 जणांचा चमू, त्यातलं एक मराठमोळं नाव सुचेता कडेठाणकर। सुचेतानं आपल्या सहकाऱ्यांसह 1623 किलोमीटर लांबीचं हे अंतर 51 दिवसात पार केलं। या 51 दिवसात या चमूला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अनेक संकटांचा मुकाबला करावा लागला। अस्थिर हवामान हा त्यातला सर्वात मोठा घटक। काही जणांनी हा प्रवास अर्ध्यावर सोडून दिला, मात्र सुचेता आणि इतरांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निश्चयाच्या बळावर सगळ्या अडचणींवर मात करत गोबी वाळवंट चालत पार केलं। यामुळे सुचेता गोबी वाळवंट चालत पार करणारी पहिली भारतीय महिला ठरली। सुचेताचा हा विक्रम चाकोरीबद्ध जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे, कोश फोडून बाहेर येण्याचं। गोबी वाळवंट पार करण्याच्या विलक्षण अनुभवाविषयी संवाद साधण्यासाठी सुचेता कडेठाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। सुचेताजी नमस्कार, 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। काय अपूर्व गोष्ट आपण केलेली, म्हणजे कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे। अहो आम्हाला साधं चौपाटीच्या वाळवंटामध्ये चालताना तुम्ही तर गोबीचं वाळवंट पार केलेलं आहे। या मोहिमेविषयी, म्हणजे सर्वसाधारण आपलं सुरक्षित आयुष्य असतं ते सोडून तुम्ही याकडे कसे काय वळला? बरोबर आहे, सर्वसामान्यपणे सुरक्षित आयुष्य असतं, पण माझ्या मते बिकॉज इट्स देअर असं जॉर्ज मॅलोरीने म्हटलं होतं। जेव्हा त्याला विचारलं होतं की तुला एव्हरेस्ट का सर करा असं वाटतं, तेव्हा त्यांनी खूप साधं उत्तर दिलं होतं की बिकॉज इट्स देअर। माझ्या मते ते तसंच सिम्पल आणि साधं उत्तर माझ्यासाठी आहे की मला कायम एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अनुभवायला आवडतं, म्हणजे कमालीची थंडी, कमालीची उष्णता, कमालीचा पाऊस असं अनुभवायला आवडतं। आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते, एसी ऑफिसमध्ये बसते, पण तरी माझ्या मते सतत मला आउटडोर अट्रॅक्ट करत राहतं, त्यामुळे मी हे करायचं ठरवलं। आणि दुसरं म्हणजे गोबी वाळवंट पार करणं हे असं अचानक मला आउटडोरची आवड उत्पन्न झाली आणि मी गोबी चालायचं ठरवलं असं नव्हतं, पण गेले 8-10 वर्ष मी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपिडिशन्समध्ये जाते आहे, म्हणजे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प असेल किंवा हिमालयामधले ट्रेक्स असतील। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या शहरात राहते, त्यामुळे सह्याद्री तर अफाट आहेच आहे। या प्रकारचे ट्रेक्स सतत करत होते, प्रत्येक वीकेंडला ट्रेकला जाणं, याशिवाय दुसरा वीकेंड साजरा करण्याचा पर्याय माहिती नव्हता। साधारण वाळवंट किती किलोमीटर आहे? वाळवंट 1623 किलोमीटरचं आहे। अच्छा, म्हणजे वाळवंट ऍक्च्युली जे मंगोलिया आणि गोबी, मंगोलिया आणि चीन याच्यामध्ये हे गोबी वाळवंट विभागलं गेलेलं आहे, त्यामुळे तसं म्हणलं तर खूप मोठं आहे हे। पण आम्ही जे अंतर पार केलं मंगोलियन गोबी वाळवंटाचं ते 1623 किलोमीटर। तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन ही मोहीम आखली होती का आणखीन कोणी आखली होती, त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात कसं काय? हो, ही मोहीम आखली होती, एक डेझर्ट एक्सप्लोरर आहे जगप्रसिद्ध रिपली डॅव्हनपोर्ट नावाचा, त्यांनी ही मोहीम आखली होती। आणि रिपलीनी मागच्या वर्षी हे वाळवंट एकट्यानी क्रॉस केलं आणि त्यांनी आतापर्यंत नामिबिया आणि इतर काही वाळवंट सुद्धा क्रॉस केलेली आहे। त्यांनी ही मोहीम आखली होती आणि एका पोर्टलवर या मोहिमेविषयी माहिती दिली होती, आणि ज्यांना या मोहिमेत भाग घेण्याची इच्छा आहे त्यांच्याकडनं त्यांनी अर्ज मागवले होते, त्यानुसार अर्ज केल्यानंतर या मोहिमेचं सिलेक्शन। साधारण किती दिवस लागतात, म्हणजे तुम्ही किती दिवस घेतलेत? पूर्ण अंतर पार करायला आम्हाला 51 दिवस लागले, म्हणजे अगदी स्पेसिफिक सांगायचं तर 51 दिवस 11 तास 40 मिनिटात आम्ही हे केलं। खरं म्हणजे ही सगळी मोहीम होती त्याच्यानुसार आम्ही 60 दिवसात हे अंतर पार करणं अपेक्षित होतं, पण अनेक प्रकारे फेवरेबल कंडिशन झाल्या आमचा, त्यामुळे स्पीड चांगल्या प्रकारे वाढवू शकलो आम्ही, त्यामुळे माझ्या मते 8-9 दिवस आधीच आम्ही। तुम्ही आता म्हणालात की जगभरातनं लोक आलेले होते, म्हणजे साधारण कुठल्या कुठल्या देशातनं आले होते आणि भारतातनं किती लोक होते? जगभरातून लोक आलेले होते, रिपली डॅव्हनपोर्ट होता, डेन्मार्क, लंडन, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर, अशा वेगवेगळ्या देशातनं लोक आलेले होते। भारतामधून मी आणि नालंदा जोगळेकर म्हणून माझी अजून एक मैत्रीण पुण्याची, अशा दोघी जणी आम्ही भारतातून दोघीच जणी, त्यातून त्या मराठी होत्या। हो, बरं, कौतुकास्पद आहे। पण मग ह्या मोहिमेची पूर्वतयारी कशी काय केली?
मी मगाशी म्हणाले तसं असं नव्हतं की एक दिवस मला वाटलं आणि गोबी वाळवंट चालायला मी सुरुवात केली, पण काही बॅकग्राऊंड होती, अनेक वर्ष जिममध्ये जाणं, त्यामुळे फिटनेसची खूप आवड हे होतं. या सगळ्या कारणामुळे अगदी शून्यापासून सुरुवात नाही करायला लागली, पण तरी मी अशा प्रकारच्या इतक्या मोठ्या स्तरावरच्या मोहिमेमध्ये कधीच गेलेले नव्हते. आणि मी जी नावं सांगितली तुम्हाला त्यानुसार, त्या सगळ्यांच्या पातळीनुसार मी खरं म्हणजे खूप अमॅच्युअर लेवलची होते, त्यामुळे मला तयारी जास्त करायला लागली. पण खूप चालणं, ट्रेक्स, त्याच्यानंतर मुंबई, दिल्ली, पुणे या मॅरेथॉन्स धावले, म्हणजे या गोबी एक्सपेडिशनच्या तयारीचा भाग म्हणून त्या मॅरेथॉन्स धावले. त्याच्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग व्यायाम प्रकार ऍक्च्युली आम्ही या मोहिमेसाठी केला होता, तो म्हणजे तीन टायर्स एकमेकांना बांधायची दोरीने, आणि ती दोरी कमरेला बांधून किंवा खांद्याला ती लूप अडकून ती तीन टायर्स ओढत न्यायची, असा एक विचित्र व्यायाम प्रकार होता, पण तो या मोहिमेसाठी केला. पण मग रोजचा व्यायाम म्हणून असं काही करत होतात का? कारण का वाळूमध्ये चालत असताना आपल्याला तसा खालून जोर मिळत नाही, जसा वाळूचा जोर असा असतो तो काही मिळत नाही, जसा रस्त्याचा आपल्याला मिळतो, मग त्यासाठी काही विशेष असा काही व्यायाम केला होता का? हा जो टायर पुलिंग हा व्यायाम प्रकार आहे तो त्या प्रकारचा रेझिस्टन्स क्रिएट करण्यासाठीचाच आहे. आणि दुसरं म्हणजे रोजचं जे रुटीन होतं ते होतं, जिम चालू होतं आणि ऑफिसला रोज चालत जाणं आणि परत चालत येणं. किती किलोमीटर? माझं घरापासून ऑफिस 11 किलोमीटर आहे. अकरा किलोमीटर चालत जायचं येत होते. बरेच मेहनत घेतलेली आहे तुम्ही. प्रत्यक्ष मोहिमेमध्ये काही अडचणी आल्या की नाही? कारण एकतर वाळवंटामध्ये म्हणजे तुम्हाला तसं काही आधार तसा नसेल, मग अशा वेळेला काय केलं? बरोबर आहे, ओरिएंटेशन हा खूप महत्वाचा भाग वाळवंटामध्ये असतो आणि तो एक खूप अडचणीचा भाग होता. कारण आम्ही हे वाळवंट मंगोलियाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असं आडवं पार केलं, आणि खरं म्हणजे खूप आमचा जो लीडर होता त्यांनी एक सिंपल गोष्ट सांगायचा तो रोज की वॉक ईस्ट, म्हणजे पूर्वेकडे चालायचं, ही एक साधी गोष्ट होती, पण तरी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही पूर्व दिशा पकडून चालत राहता त्यावेळेला तुम्ही चालतानाच तुमचं बेअरिंग एक 5 अंशांनी किंवा त्याच्यापेक्षा कमी अंशांनी जरी बदललं तरी 35 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर ते बेअरिंग पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे ओरिएंटेअरिंग हा खूप इम्पॉर्टंट भाग होता त्याच्या मोहिमेमधला. आणि पण ते सगळं त्याच्यावर मात करण्यासाठी आमच्याकडे मॅप्स होते, आणि त्या मॅप्समध्ये विहीर कुठे आहे, वॉटर सोर्स कुठे आहे हे सगळं मार्क केलेलं होतं. त्यामुळे दुसरी जी अडचण होती ती म्हणजे पाणी शोधणं, ही सुद्धा आम्हाला त्या मॅप्सवरनं कळायचं. त्यामुळे शक्यतो आम्ही त्या दिवशीचा संध्याकाळचा कॅम्प करताना पाण्याचा सोर्स जिथे असेल त्याच्या जवळपास कॅम्प करायचा प्रयत्न करायचो. रोजचं रोज पाणी आम्ही नाही भरायचो, पण एकदा पाणी पाण्याचा साठा घेतला की तो 4 दिवस पुरेल इतपत पाण्याचा साठा करून ठेवायचो. अजून एक अडचण सांगायची म्हणजे सँडस्टॉर्म्स ही होती, पण अगदी सुदैवानी आमच्या सँडस्टॉर्म्स आम्हाला खूप इंटेन्सिटीचे नाही लागले. फक्त अगदी मोहीम संपायच्या काळामध्ये आम्हाला एक अतिशय जबरदस्त सँडस्टॉर्मचा अनुभव आला. अगदी त्या दिवशीचा वॉक संपायच्या दरम्यान स्टॉर्मला सुरुवात झाली आणि मग 1.5 तासांनी आम्हाला चालणं थांबवून कॅम्प करायला लागला. पण मग वातावरणातला फरक वगैरे जो असतो, म्हणजे अतिशय उन्हाळा आणि अतिशय थंडी वगैरे असं विषम हवामान तिकडे असतं, त्याचा काही त्रास किंवा त्यासाठी मग खाण्यापिण्याच्या काही तुम्ही सवयी बदलल्या होतात का, त्याविषयी सांगा. विषम हवामान तर होतच तिथे, कारण दिवस खूप उन्हाळा गर्मी आणि रात्री कमालीची थंडी आणि वारा वाहिल्यामुळे अजूनच थंडी जाणवायची. त्यानुसार डाएट मध्ये खरं सांगायचं तर तसा काही फरक नाही केला. जे तिथे मिळत होतं आणि जे आम्ही बरोबर नेलेलं होतं तेच आम्ही खात होतो. मूळ बेसिकली ते लोक नूडल्स, पास्ता अशा प्रकारचं डाएट खातात आणि खूप मीठ खातात. माझ्यासाठी पर्सनली, मी व्हेजिटेरियन असल्यामुळे तो थोडासा चॅलेंज, म्हणजे रादर मोठं चॅलेंज होतं ते, की व्हेजिटेरियन जेवण तिकडे हे करणं. पण आमच्या बरोबर आमचा स्वयंपाक घर सांभाळणारी एक कझाकिस्तान मधून आलेली मुलगी होती जंका नावाची, तिने ती अडचण दूर केली. मंगोल संस्कृतीशी ओळख झाली की नाही या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये?
हो नक्कीच. खरं म्हणजे मंगोलियन संस्कृतीचा अभ्यास करणं हा खूप मोठा वेगळा विषय आहे, त्यामुळे ते तर नाही जमलं. पण तरी वाळवंटामध्ये घर म्हणजे मंगोलियन भटक्या लोकांचं घर असतं, त्याला ते घर म्हणतात. म्हणजे इग्लू सारखा दिसणारा पांढरा कॅनव्हासचा एक तंबू असतो ज्याच्यामध्ये ते राहतात. आणि अतिशय तुरळक वस्ती आहे वाळवंटामध्ये, त्यामुळे आम्हाला एक 4-5 दिवसांनी असं एखादं घर दिसायचं. आणि पूर्ण वाळवंटामध्ये असा तो पांढरा ठिपका एकदम उठून दिसतो, त्यामुळे खूप लांबून कळायचं की घर आहे. आणि मंगोलियन भाषेमध्ये आपण नमस्कार म्हणतो तसं सेन बेनो म्हणतात. आणि ह्या सगळे मंगोलियन लोक इतके उत्तम आहेत पाहुणचार करण्यामध्ये की त्यांच्याकडे नुसतं हसून त्यांना सॅन बेनो म्हणलं की ते तुम्हाला घरी बोलवणार. मग त्यांचं खूप मोठा शेळ्या मेंढ्यांचा कळप, खूप घोडे उंट, हा लाईव्ह स्टॉक खूप आहे त्यांच्याकडे, त्यामुळे खूप दूध असतं त्यांच्याकडे. त्यामुळे दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, दही, लोणी, चीज हे सगळे ते ऑफर करायचे. आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या विषयीच्या काही आठवणी सांगा ना, किंवा असा कधी कठीण प्रसंग आला का की तुम्ही भर वाळवंटातनं चाललेला आहात आणि अचानक वादळ झालं किंवा अचानक पाऊस यायला लागला किंवा अशा प्रकारचं काही नैसर्गिक आपत्ती किंवा प्राण्यांच्या पासून असलेले काही वेगवेगळे अनुभव, तर हे असे कधी अनुभवायला आले का? कारण पुण्याला उंट नसतात ना. हो बरोबर. खरंय, एकतर माझे सहकारी होते ते सगळेजण या क्षेत्रामधले खूप अनुभवी लोक होते, आणि त्यामुळे माझ्यासाठी या सगळ्या लोकांबरोबर राहणं इतके दिवस आणि त्यांच्याकडनं शिकायला मिळणं ही खूप अपूर्व संधी होती माझ्या मते. मी ती खूप मोठी शिदोरी म्हणतात तसं घेऊन आले एक्सपेडिशन मधनं, त्यामुळे ते तर खूप छान अनुभव होते. आणि माझ्यासाठी पर्सनली मला उंटानी 2 वेळा लाथ मारली, तो मला मी ती लाथ कधी नाही विसरणार इतकी. या मोहिमेमधून तुम्हाला म्हणजे आनंद तर नक्कीच मिळाला असेल, तुम्हाला करायच्या गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या की खूप आनंद होतो, आणखीन काय मिळालं शेवटी जाता जाता सांगा. माझ्या मते या मोहिमेमधून मी स्वतःची मानसिक क्षमता तपासू शकले ही माझ्या मते सर्वात मोठी अचीवमेंट होती. कारण मोहिमेला जॉईन करण्यामागचा माझा स्वतःचा उद्देश हाच होता की स्वतःची क्षमता शारीरिक आणि मानसिक पडताळून बघणं. एका लिमिट नंतर शारीरिक दृष्ट्या मी ही मोहीम पूर्ण करू शकेन हे मला लक्षात आलेलं होतं, पण शेवटचे जे 7-8 दिवस होते ते माझ्या मते माझी मानसिक कसोटी बघणारे होते अनेक अर्थांनी. त्यामुळे मी त्याच्यावर मात करून तिथे टिकू शकले हे ही माझ्या मते माझी अचीवमेंट होती. मला असं वाटतं अशा अनेक अनुभवांमधून तुम्हाला जायला संधी मिळो, तुमच्या मनातल्या सगळ्या अशा इच्छा ज्या आहेत असे वेगवेगळे चित्त थरारक अनुभव घेण्याच्या त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत आणि ते अनुभव आम्हाला ऐकायला मिळो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन आजचा आपली मुलाखत संपवतो. 9:30 बातम्या आला त्याबद्दल 9:30 बातम्यांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार, धन्यवाद. आता वळूया पुढल्या बातमीकडे. प्रतिभावंत शाळा